नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि वर्तुळाकार संसद भवनाच्या दरम्यान सेंट्रल विस्टा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पात नवीन संसद भवन बांधण्यात येत असून इथे राज्यघटना सभागृह बनवले जाणार आहे. तिथे राज्यघटनेची मूळ प्रत ठेवली जाणार आहे. नव्या संसद भवनाच्या परिसरात सर्व मंत्र्यांची नवीन कार्यालय असतील, तसेच पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचे नवे निवासस्थानही उभारले जाणार आहे. नवीन संसद भवन हे भूकंपरोधक असेल. नव्या लोकसभेची आसन संख्या 888 तर राज्यसभेत 384 सदस्यांची आसन व्यवस्था असेल. नवीन संसद भवन हे तंत्र समृद्ध आणि कागद विरहित असेल. सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत पंतप्रधान कार्यालय, संरक्षण कार्यालय आणि वित्त आणि गृहमंत्री कार्यालय यांचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल, तसेच उपराष्ट्रपतींचे सध्याचे निवासस्थान पाडले जाणार आहे. So sorry.